नमस्कार फ्रेंड्स मी तनुजा तनुजाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं तु, खूप खूप स्वागत करते आणि आज खूप दिवसांनी मी ऑन कॅमेरा आलेली आहे आणि रेसिपी बऱ्याच दिवसातून अपलोड होणार आहे तर नगरची स्पेशल अशी पारंपरिक चुलीवर आज आपण मासवडी बनवणार आहोत मासवडी रसा तर एक ताई आहे तिथं त्यांच्याकडून आज आपण ही रेसिपी बनवून घेणार आहोत आणि मलाही शिकायला मिळेल माझ्यासोबत तुम्ही शिकाल तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया ही जी मासवडी रस्सा रेसिपी नगर जिल्ह्यात जरी केली जात असली तरी पूर्वीप्रमाणे आता राहिलेलं नाही कोणताही पदार्थ आता ज्या त्या भागापुरता मर्यादित न राहता तो अगदी दूरपर्यंत त्याची रेसिपी पोचते सध्या आपला सोशल मीडियाचा वापर इतका वाढलेला आहे की कोणत्याही भागातला पदार्थ आज आपण घरबसल्या बनवू शकतो त्यामुळे या मासवडी रशाला संपूर्ण महाराष्ट्राने आपलेसं केलेलं आहे तर मग आपण कसं दूर ठेवणार त्यामुळे आपल्या चॅनलवरती हे रेसिपी झालीच पाहिजे या रेसिपीमध्ये मी फक्त मासवडी न दाखवता त्यासोबत खाल्ला जाणारा अगदी चविष्ट असा रस्साही दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ मोठा झाला तरी स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सोबत बेलायकन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल नगर जिल्ह्याप्रमाणेच आत्ता जिथे मी राहते त्या शिरूर तालुक्यात देखील मासवडी ही मोठ्या प्रमाणात बनवली जाते काही खास पाहुणे आले जावई आले किंवा कोणी शाकाहारी पाहुणा आला तर त्याला आवर्जून मासवडीचा बेत केलाच जातो त्यामुळे या काळामध्ये मला बऱ्याच वेळा ही, ही मासवडी चाखायला मिळाली आज आपण मासवडी रस्सा आणि बाजरीची भाकरी ही रेसिपी चुलीवरती बनवणार आहोत खरं तर बाहेर एखाद्या झाडाखाली करायचा माझा प्लॅन होता पण वारा असल्यामुळे खूपच माती आहे म्हणून मी इथं पोर्शमध्येच ही चूल मांडलेली आहे आणि फरशी खराब होऊ नये म्हणून अशा पद्धतीने विटांवरती ती मांडून घेतली आहे तर इथे चूल पेटवून घेतलेली आहे मी त्यावरती कढई ठेवते गरम होण्यासाठी आणि ही जी वडी आहे ती, ती तीन स्टेपमध्ये होते सुरुवातीला सारण त्यानंतर मासवडीचा उठलेर म्हणजेच पिठलं हटून घ्यायचा आणि मासवडीचा रस्सा तर सारण म्हणजेच मासवडीसाठीचं जे स्टफिंग आहे त्याचं साहित्य आपण पाहूयात तर इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे दोन कप मी खिसून त्यानंतर दीड कप तीळ घेतलेले आहेत पाच मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक कट करून म्हणजे एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि खडे मसाल्यामध्ये इथे बारा ते पंधरा लवंग बारा ते पंधरा काळी मिरी दोन तुकडे दालचिनीचे आणि एक छोटा चमचा शहाजिरा घेतलेला आहे त्याचबरोबर इकडे चवीनुसार मीठ एक चमचा एक टेबलस्पून तिखट मिरची पावडर आणि एक टेबलस्पून घरगुती कळा मसाला घेतलेला आहे एक टेबलस्पून खसखस आणि एक टेबलस्पून धने पावडर आणि हिंग इथे चुकून आलेलं आहे हिंग नाही आपण स्टफिंगमध्ये वापरणार त्याचबरोबर इकडे कोथंबीर पावून वाटी आणि पाववाटी लसूण म्हणजेच वीस ते पंचवीस पाकाळ्या लसूण आणि पावून वाटी शेंगदाण्याचं जाडसर कूट घेतलेलं आहे तर इथे कढई गरम झालेली आहे कढईमध्ये सगळ्यात अगोदर मी खसखस भाजून घेते सतत मिक्स करत ही भाजली की लगेच आपल्याला ही काढून घ्यायची आहे खसखस पटकन भाजले आता हे काढून घेते मी आता तीळ भाजून घेऊयात सतत मिक्स करत अगदी खमंग वासेपर्यंत खरपूस असे तीळ भाजून घ्यायचे आहेत अगदी पुटपुटले पाहिजेत अशा पद्धतीने तर ज्यांची ही रेसिपी आहे त्या या ताई आहेत याच आज आपल्याला मासवडी कशी बनवायची हे शिकवणार आहेत आणि सोबत आपल्याला मामीही मदत करणार आहेत मासवडीचं सारण आणि त्यासाठीचा जो रस्सा आहे तो आपण बनवू शकतो पण मासवडीची जी वडी आहे त्याला असा परफेक्ट माशाचा आकार येणं खूप गरजेचं असतं आणि तो कसा द्यायचा हे आज आपण या ताईंकडून शिकणार आहोत त्यासाठी मी ते त्यांना बोलवलेलं आहे तिथे ती छान खमंग असे भाजलेले आहेत ते एका परातीमध्ये काढून घेते तर इथे खोबरंही घातलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता कशा पद्धतीने आपल्या खोबऱ्याला रंग आलेला आहे यापेक्षा जास्त डार्क कलर नाही येऊ द्यायचा अशाच पद्धतीने जरासे तांबूस रंग झाला की आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे खडे मसाले आहेत ते जरासे गरम करून घ्यायचे मिरी लवंग हे काही भाजण्याची गरज नाही फक्त येथील मॉइश्चर जाऊन आपल्याला व्यवस्थित त्याची पूड करता यावी इतपतच हे गरम करून घ्यायचे आहेत त्यानंतर शहाजीरही जरासं गरम करून घेते तर ते खडे मसाले आपले गरम झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत मी यानंतर यामध्ये तेल घालायचं आहे तर दोन पळ्या तेल मी घातलेलं आहे साधारण तीन टेबल स्पून तेल घालायचं यापेक्षा जास्त तेल नाही वापरायचं सारणाला यावरती आता आपण हा कांदा परतून घेणार आहोत या मासवाडीमध्ये कांदा आणि लसुण्याचं प्रमाण जास्त असतं भरपूर कांदा वापरायचा म्हणजे खूप छान असं आपलं सारण म्हणजे स्टफिंग तयार होतं अगदी रंग बदलून छान तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे तोपर्यंत इथे मी हे खडे मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेते खसखस खोबरं आणि तीळदेखील मी मिक्सरमधून काढून हे सारण बनवून घेते तोपर्यंत आपला कांदाही परतला जात आहे तर सगळ्यात अगोदर हे खडे मसाल्याची पावडर बनवून घ्यायची हे तुम्हाला जरा दरदरीत दिसत असेल तर त्यासाठी जर असं मीठ यामध्ये घालायचं म्हणजे अगदी व्यवस्थित असं हे बारीक होईल अगदी पाव चमचा मीठ मी इथे घातलेलं आहे आणि परत एकदा हे फिरवून घेते फार मस्त असं आपला हा मसाला वाटला गेलेला आहे आता यामध्येच भाज ही भाजलेली खसखस आहे तीही मिक्सरला फिरवून घ्यायची आहे त्यानंतर हे खोबरं जे आहे ते आपल्याला जरासं पल्स मोडवरती मिक्सरला फिरवायचं आहे खूप जास्त बारीक पावडर नाही करायची जरा दरदरीतच ठेवायचं आहे हे अगदी दोन ते तीन सेकंदच आपल्याला मिक्सर चालवायचा आहे ते उरलेलं खोबरं देखील मी बारीक करून घेते आणि थोडंसं तसंच ठेवलेलं आहे मी दोन ते तीन चमचे खोबरं खिस तसाच ठेवलेला आहे आता हे देखील मी यामध्येच दे काढून घेते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जर असं दरदरीत हे सारण आपल्याला बनवायचं आहे आता आपल्याला तीळ बारीक करून घ्यायचे आहेत तीळ देखील खोबऱ्याप्रमाणेच अगदी पल्स मोडवरती आपल्याला मिक्सरला फिरवायचे आहेत खूप जास्त वेळ फिरवले तर तिळाला तेल सुटेल त्यामुळे जर असे रवाळच आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तर हे काढून आणि उरलेले तीळ देखील मी बारीक करून घेते भाजलेले तीळ मिक्सरला फिरवल्यानंतर अगदी खमंग असा वास येतो त्यामुळेच खूप छान असं आपलं हे सारण तयार होतं सारण बनवण्यासाठी इथे आपण तीळ खोबरं खसखस मसाले मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आता यापुढची प्रोसेस पाहूयात मासवडीसोबत खाण्यासाठी जो रस्सा बनवणार आहे त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे चुलीमध्ये भाजून घेणार आहे त्यासाठी अशा पद्धतीने मधोमध फोडून घ्यायचे आणि चुलीमध्ये आता विस्तवही बऱ्यापैकी पडलेला आहे त्यामध्ये आता आपण हे भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने जेव्हा आपण कांदे भाजून घेतो चुलीत तेव्हा त्या रशाला किंवा आमटीला एक वेगळीच चव येते अशी चव लागते त्याच्यासाठी तुम्हाला स्वतः चुलीवरती स्वयंपाक करावा लागेल आणि मग चव चाखावी लागेल आणि इथे लसूण देखील मी मिक्सरला न फिरवता इथे खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे म्हणजे एकसारखा असा ठेचला जातो मिक्सरला काय होतं काही लसूण बारीक होतो आणि काही मोठा राहतो म्हणून शक्य असेल तर अशा पद्धतीने लसूण ठेचून घ्या आणि तुम्ही इथे पाहू शकता कांदा आपला अगदी व्यवस्थित असा छान तांबूस रंगावरती परतला गेलेला आहे लसूण ठेचून झाला की आपण कांद्यानंतर लगेच लसूणही परतून घेणार आहोत म्हणजे आपलं सारण तयार तर आता हा भाजलेला तयार कांदा आपल्याला या जे मिक्सरला फिरवलेलं साहित्य आहे यामध्ये काढून घ्यायचं आहे आता हा कांदा काही मिक्सरला फिरवण्याची गरज नाही तुम्हाला हवं तर तुम्ही जर असं फिरवू शकता पण तो भाजल्यानंतर खूपच श्रिंक झालेला आहे त्यामुळे त्याची गरज नाही आम्ही असाच वापरणार आहोत तर आई लसूणही ठेचून झालेला आहे आणि आता या कढईमध्ये तोही परतून घेते तर आता हा लसूण देखील बरेच जण भाजून घेतात पण आखा लसूण भाजल्यानंतर आतमध्ये तो कच्चा राहण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा आपण ठेचून लसूण भाजून घेतो तेव्हा त्याचा पूर्ण कच्चेपणा जातो आणि ल आपल्या सरणाला एक छान असा खमंग फ्लेवर येतो तुम्ही हवं तर जरासं तेल घालून भाजून घेऊ शकता पण या सारणाला जास्तीचं चा तेल चालत नाही असं म्हणतात येत आई म्हणून तेल न घालताच त्यांनी हा अशा पद्धतीने भाजून घेतलेला आहे कारण आपण इथे तीळ खसखस आणि खोबरं वापरलेलं आहे त्याच्यातील जे नॅचरल ऑइल आहे ते आणि ओरून आपला कांदाही तेलावरती ते परतलेला आहे या सगळ्याचा ओलावा या सारणासाठी पुरेसा असतो तर यामध्ये आता आपण बाकी पावडर मसाले घालणार आहोत तर इथे एक टेबलस्पून घरगुती काळा मसाला घालायचा आहे किंवा तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल तर तो देखील तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर एक टेबलस्पून धने पावडर एक टेबलस्पून तिखट मिरची पावडर आणि इथे पाऊन कप म्हणजेच पाऊन वाटी इथे मी जाडसर शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे शेंगदाणे भाजून त्याची टरफलं काढून आणि त्याचं जाडसर कूट केलेला आहे तो घातलेला आहे तुम्हाला शेंगदाण्याचा कूट नसेल घालायचा तर नाही घातला तरी चालेल बरेच जण शेंगदाण्याचं कूट या वडीमध्ये वापरत नाहीत त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि खूप सारी कोथंबीर घालायची कोथंबीरने देखील खूप मस्त असं या सारणाला फ्लेवर येतो आणि त्याला एक छान बाइंडिंग देखील येऊन जातं तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित याच्या ज्या ओलसर ह्याच्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्या म्हणजे एकसारखं असं आपलं हे सारण तयार होईल आणि या स्टेजला तुम्ही एकदा या सारणाची चव हो पहा तिखट मीठ एकदा टेस्ट करा म्हणजे प्रकर कमी असेल तर तुम्ही इथे घालू शकता तर इथे हे सारण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सारण बनवायचं आहे जास्त ओलं नको आणि कमी नको तर आपलं उडीसाठीचं सारण तयार आहे तर या उडीसाठीचं जे आउटलेअर आहे किंवा जे पिठलं बनवायचं आहे त्यासाठीचं साहित्य पाहूयात त्यासाठी इथे मी पंधरा ते सोळा हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पंधरा ते वीस लसूण पाकळ्या त्याचसोबत एक टेबलस्पून जिरं आणि एक टेबलस्पून हळद घेतलेली आहे आणि तीन कप म्हणजेच एक मोठा बॉलवरून बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी तीन कपच म्हणजे एक तांबे मी पाणी वापरणार आहे तर पाणी आणि पीठ याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकतं पिठाच्या अंदाजाने किंवा पीठ कसं आहे त्या हिशोबाने पाणी कमी जास्त लागू शकतं ते तुम्ही ॲडजस्ट करा तर सगळ्यात अगोदर जी हिरवी मिरची आणि लसूण आणि जरासं जिरा आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत रस्सा बनवण्यासाठी जे कांदे विस्तवामध्ये भाजण्यासाठी ठेवले होते ते व्यवस्थित भाजले गेलेले आहेत ते काढून घेते तरी ते पिठलं किंवा बेसन बनवण्यासाठी काही भागामध्ये बेसन म्हणतात ते, ते बनवण्यासाठी कढईमध्ये या किटलीतील चार ते पाच पळ्या तेल घालायचं आहे या पिठल्यासाठी तेलाचा वापर जास्त करावा लागतो एकूणच यात पूर्ण रेसिपीसाठी तेल जास्त वापरावं लागतं तर तेल गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं व्यवस्थित फुललं की यामध्ये हळद आणि मिक्सरला फिरवलेली हिरवी मिरची लसूण आणि जिरं ते घालायचं आहे आणि तेलावर छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मासोडी रस्सा बनवला तर खाणारा प्रत्येकजण तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे आणि तसं तुम्ही मला कमेंट करून सांगालही तुम्हाला किती प्रमाणात उडी बनवायची आहे त्याप्रमाणे पाणी कमी जास्त करा आज आम्ही इथे बारा माणसांसाठी स्वयंपाक करत आहे त्यापेक्षा जास्त जण खाऊ शकतात पण बारा माणसं आरामशी जेवतील इतपत आज आम्ही ही वडी आणि रस्सा बनवणार आहे तर इथे पाण्याच्या हिशोबाने चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे पाण्याला यायला चालू झालेली आहे एक मोठी उकळी आली हे पा अशा पद्धतीने छान खळखळून उकळी आली की मग आपण यामध्ये पीठ पेरणार आहोत तर इथे लाटण्याच्या मदतीने हे पीठ हाटवून घेत आहेत तर अशा पद्धतीने पसरून पीठ पेरायचं आहे असं भुरभुरायचं म्हणजे मग त्याच्या गाठी होत नाहीत आणि इथे मी जर असं जाडसर बेसन वापरलेलं आहे जे माझ्याकडे नेहमीच घरात असतं तुम्ही जर अगदीच बारीक बेसन वापरणार असाल तर एकदा ते चाळणीने चाळून घ्या म्हणजे गाठी होत नाहीत तर एकाच दिशेने असे गोलाकार फिरवत आपल्याला हे बेसन हटवून घ्यायचं आहे आणि पसरून अशा पद्धतीने भुरभुरून बूर पीठ घालायचं म्हणजे मग गाठी होत नाहीत काही वेळा या पाण्यामध्ये कमी बेसन बसतं तर काही वेळेला जास्त बेसन वापरावं लागतं तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे बेसनाचा वापर कमी जास्त करा खूप जास्त घट्ट नको व्हायला नाही तर मग वडी व्यवस्थित एकसारखी स्मूद अशी पडत नाही मग त्याला चिरा पडतात इथे तीन कप बेसन पिठासाठी मी तीन कप पाणी वापरलेलं होतं पण त्यातील तीन ती चार ते चार चमचे बेसन शिल्लक राहिलेलं आहे कारण इथे जाडसर बेसन पीठ मी वापरलं होतं त्यामुळे जरासं कमी बेसन वापरावं लागलं आणि इथं हे पीठ हटत असतानाच त्याला एक चमक आलेली आहे आणि शिजल्यासारखं दिसत आहे म्हणून यांनी जरासं चुलीचा जाळ कमी केलेला आहे चुलीवरती केल्यामुळे अगदी पटकन असं हे पीठ शिजलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता असं मस्त असा गोळा तयार होत आहे म्हणजे हे पीठ शिजलं गेलेलं आहे तरी देखील झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायचे आहे तुम्ही स्टेज या स्टेजला या पिठावरती एक टेबल स्पून कच्चं तेल घालू शकता त्यामुळे देखील या वडील एक छान चमक येते आणि ते व्यवस्थित थापता येते तर आता याला झाकण ठेवून वाप काढून घेते तर इथे झाकण ठेवून हे पिठल्याला एक वाफ काढून घेतलेले आहे नंतर आपण ह्या लगेचच वड्या बनवायला घेणार आहोत गरम असतानाच ह्या वड्या थापायला घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतर त्याची वडी बनवता येत नाही चुलीला जास्त जाळ असल्यामुळे थोडंसं खाली लागलं गेलेलं आहे पण काही हरकत नाही त्याच यामध्ये जरासं पाणी घालून तेच आपण आपल्या रश्यासाठी वापरणार तर रश्याला खूप छान टेस्ट येते इथे वड्या थापण्यासाठी पोळपटावरती एक सुती कपडा ओला करून अंतरलेला आहे त्यावरती परत एकदा थोडंसं पाणी घातलं आणि त्यानंतर इथे हे सुक्या खोबऱ्याचा खेस थोडासा पसरवून टाकलेला आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर त्यामुळे आपलं आउटलेअर जे आहे ते बाहेरच्या बाजूने छान दिसेल आता यावरती तयार बेसन घालायचं आहे बेसन जरा घट्ट झालं तर तुम्ही थोडंसं गरम पाणी घालून परत एकदा त्याला वाप काढून घेऊ शकता इथे आपलं हे बेसन जर असं घट्ट दिसत असलं तरी ते खूप छान शिजलं गेलेलं आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित ही वडी थापता येते हाताला जरी गरम लागत असलं तरी पाण्याच्या हाताने आपल्याला हे वडी थापून घ्यायची आहे हलक्या हाताने खूप जोरात प्रेस करायचं नाही मग तुटू शकते तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी वडी थापली जात आहे घट्ट बेसन आहे तरी देखील कारण तेल आणि हे पाण्याचं प्रमाण आणि व्यवस्थित असं हे पीठ शिजलं गेलेलं आहे खूप पातळी नाही थापायची इथे तुम्ही पाहू शकता या वडीमध्ये सारणाचा वापर किती जास्तीचा केलेला आहे यांनी सारण जितकं जास्त घालता येईल तितकं घालायचं म्हणजे वडी चवीला खूप छान लागते अगदी कडेपर्यंत व्यवस्थित सारण पसरून घ्यायचं आणि हाताने जरासं प्रेस करून घ्यायचं ही वडी बनवताना ही स्टेप खूप महत्त्वाची आहे त्याला व्यवस्थित आकार देणं त्यासाठी हा जो कपडा आहे तो एकदा फोल्ड करून घ्यायचा आणि हे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं परत एकदा फोल्ड करायचा आणि प्रेस करून घ्यायचं तो आपला कपडा मोकळा ठेवायचा आणि मग शेवटी एकदा प्रेस करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूला निमूळ नी आकार द्यायचा आणि मध्ये फुगीर ठेवायचा आणि नंतर तळ हाताने आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे व्यवस्थित आकार येणं गरजेचं आहे तळ हाताच्या आणि बोटांच्या मदतीने आपल्याला ह्या वडीला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आणि हलके प्रेस करायचं आहे खूप जोर देऊन नाही करायचं नाही तर मग ती वडी तुटू शकते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं आपल्या ह्या वडीला आकार आलेला आहे आणि त्याचा आउटलेअर देखील किती छान आणि सुंदर दिसत आहे पहा तुम्ही असा माशाप्रमाणे या वडीचा आकार दिसतो म्हणूनच याला मासवडी असं म्हणतात तर अशाच पद्धतीने अजून एक वडी मी तुम्हाला बनवून दाखवते प्रत्येक वेळी वडी बनवताना हा कपडा ओला करून घ्यायचा आणि त्यावरती हे किसलेलं सुकं खोबरं तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी ओलं खोबरं देखील वापरू शकता आणि बारीक चिरलेली कोथंबीर अशी पसरून घालायची आहे यावरती बेसन घालून ते हलक्या हाताने आपल्याला थापायचं आहे आणि उरलेलं कढईतलं जे बेसन आहे ते झाकून ठेवायचं म्हणजे ते थंड होणार नाही आणि वडे आपल्याला व्यवस्थित थापता येतील थंड झालं तर अशा कडेने खूप भेगा पडतात मग ते व्यवस्थित थापता येत नाही म्हणून इथे जरा घाई करावी लागते पटपट वड्या थापून घ्याव्या लागतात तर इथे हे बेसन थापून झालेलं आहे तर यावरती सारण घालायचं आहे खूप सुरुवातीला खूप पातळ नाही थापायचं कारण आपण पाहिलं सारण घालून झाल्यानंतर आणि न वडीचा रोल केल्यानंतर ते दोन्ही हाताने प्रेस करून वडी अजून लांबली जाते तर पहिल्या वडीप्रमाणेच खूप सारं सारण यावरती घातलेलं आहे पसरून आणि जर असं प्रेस करून हे वडीचा रोल करायचा आहे एकदा फोल्ड केला की के कपडा सोडवून घ्यायचा आणि परत एकदा फोल्ड करायचा आहे सारण जर असं प्रेस करून मग शेवटचा फोल्ड करायचा आणि हा कपडा सोडवून घ्यायचा आणि नंतर मग दोन्ही हाताने प्रेस करून या वडीला आकार द्यायचा आहे रुमाल मोकळा करून वडी काढून घ्यायची आहे तर आपली इथे दुसरी वडी देखील तयार आहे तुम्ही पाहू शकता मस्त आकार आला आहे वड्यांना तर अशाच पद्धतीने आम्ही उरलेल्या वड्या देखील बनवून घेतो कढईला तळाशी लागलेलं बेसन काढून घ्यायचं आणि यामध्ये रश्यासाठी पाणी गरम करून घेते आता हे विस्तवामध्ये भाजलेल्या कांद्यांचा जास्तीचा जो काळपट भाग आहे तो जितका निघेल तितका काढून घ्यायचा जास्त राख वगैरे लागलेली आहे ते काढून घ्यायचा बाकी अशा पद्धतीने भाजलेल्या कांद्याची चव खूप छान लागते या रश्श्यामध्ये तर रश्श्यासाठी काय साहित्य लागतं ते पाहूयात तर वाटणासाठी इथे आपण चणाडाळ घेतलेली आहे गहू त्याचबरोबर खसखस लसूण आलं खोबरं आणि कांदा हे सगळं आपण भाजून याचं वाटण करून घेणार आहोत आता फोडणीसाठीचं साहित्य पाहूयात त्या ते फोडणीसाठी तेल त्यात ते मोहरी जिरं कढीपत्ता हळद हिंग त्याचबरोबर गरम मसाला धने पावडर आणि कश्मीरी लाल मिरची पावडर इथे मी घेतलेली आहे त्याचसोबत माझा घरगुती काळा मसाला कोथंबीर आणि चवीनुसार मीठ आणि या सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे तुम्ही चेक करा गरम कढईमध्ये सगळ्यात अगोदर इथे मी चणा डाळ भाजून घेते सतत मिक्स करत अगदी तांबूस रंगावरती खरपूस अशी ही चणाडाळ भाजून घ्यायची आहे त्यामुळे भाजीला छान चव येते आणि जो रस्सा आहे त्याला एक दाटसरपणा येतो तर इथे चणाडाळ भाजली गेलेली आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेते यानंतर गहू भाजून घ्यायचे आहेत गहू छान पॉपकॉर्नसारखे फुलले पाहिजेत अशा पद्धतीने भाजून घ्यायचे गहूमुळे देखील आपल्या रशाला एक दाटसरपणा किंवा एक असा रसा तयार होतो पाण्यासारखा दिसत नाही गहू भाजले गेलेले आहेत तेही प्लेटमध्ये काढून घेते तर यानंतर खसखस भाजून घ्यायची आहे कढई खूप गरम आहे त्यामुळे खसखस पटकन भाजली जाते आता कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे आणि या तेलावरती हे खोबऱ्याचे काप जे आहेत ते तांबूस रंगावरती परतून घ्यायचे आहेत खोबरं आणि बाकी वस्तू भाजल्या जात आहेत तोपर्यंत हे डाळ आणि गहू याचे हे मिक्सरला फिरून त्याची पावडर बनवून घेते इथे आपलं खोबरंही भाजून तयार आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेते खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण असल्यामुळे पटकन भाजलं जातं एक चमचा तेल कढईमध्ये घातलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला आलं लसूण परतून घ्यायचं आहे इथे कांदा सुरुवातीला विस्तवामध्ये भाजलेला असल्यामुळे कांदा न घालता लसूण आणि आलं जरासा अगोदर परतून घेऊ आणि मग कांदा घालणार आहोत कांदा जर चुलीमध्ये भाजलेला नसता तर सुरुवातीला कांदा या ठिकाणी भाजून घ्यायचा कांदा आतपर्यंत भाजला गेलेला आहे तरी देखील एकदा मी हे आलं आणि लसूण जरासं तेलावर परतलं की त्यामध्ये कांदा घालून जरासा परतून घेणार आहे अशा पद्धतीने जराशा पाकळ्या मोकळ्या करून कांदा घालायचा म्हणजे व्यवस्थित तेलावरती परतला पर जाईल कांदा आणि आलं लसून परतला पर जात आहे तोपर्यंत ही डाळ आणि गव्हाची मी पावडर करून घेते आणि चाळणीने चाळून घेते त्यानंतर ही भाजलेली खसखस आपण मिक्सरला फिरून घेऊयात आणि इकडे आलं लसूण कांदा व्यवस्थित असा परतला गेलेला आहे ते प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे जरासं थंड झालं की मिक्सरला वाटून घेणार आहोत खसखस मिक्सरला बारीक करून झालेली आहे आणि याच भांड्यामध्ये हे तेलावरती परतलेलं खोबरं देखील बारीक करून घ्यायचं आहे आणि खोबरं बारीक झाल्यानंतर त्यामध्येच आपल्याला हे कांदा लसूण आणि आलं देखील वाटून घ्यायचं आहे या वाटणाच्या साहित्यातच कोथंबीरचा जरासा असा देटाचा भाग घालायचा म्हणजे रस्स्याला छान चव चा येते सुरुवातीला पाणी न घालता वाटला आता वरचे वर, वर पाणी घालून आपल्याला अगदी स्मूद असं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे चुलीवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये ही जी भाजीची पळी येते ते दोन पळ्या मी तेल घालणार आहे म्हणजे अर्ध ते पाऊन पातेलं मी भाजी करणार आहे त्यासाठी दोन पळ्या तेल वापरणार आहे मी सांगितल्याप्रमाणे या भाजीला तेल जरा जास्त वापरावं लागतं म्हणजे भाजीला छान रंग आणि तरी येते तर यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की मग जिरं घालायचं आहे जिरंही फुल्लं गेलं पाहिजे त्यानंतर कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत त्याचबरोबर एक अर्धा चमचा हिंग आणि हे मिक्सरला तयार केलेलं वाटण आणि हे वाटणात आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे अगोदरच आपण या सर्व वस्तू तेलावरती परतून घेतलेल्या आहेत त्यामुळे हा मसाला परतायला फार वेळ लागत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मसाल्याने लगेचच तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत तर सगळ्यात अगोदर मी इथे हळद घातलेली आहे त्यानंतर इथे कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेले आहे त्यामुळे आपल्या भाजीला छान असा लाल रंग येतो तसेच धने पावडर त्यानंतर गरम मसाला आणि जो घरगुती काळा मसाला आहे तो इथे मी वापरणार आहे तर पाच ते सहा चमचे मी इथे हा माझा घरगुती काळा मसाला वापरलेला आहे हा कमी तिखट आहे त्यामुळे जास्त वापरावा लागतो खूप छान भाज्या होतात त्या मसाल्याने तुम्हाला ह्या मसाल्याची रेसिपी हवी असेल तर तसं मला कमेंट करून सांगा तर मसाले करपूण आहेत म्हणून जरासं मी पाणी घातलं होतं त्याचसोबत इथे कोथंबिरीचा जरासा देटाचा भागही घातलेला आहे फोडणीमध्ये म्हणजे छान त्या कोथिंबिरीची तसेच डाळ आणि गहू याची जी पावडर बनवली होती तीही घालायची आहे आता या मसाल्यामध्ये वरचेवर थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत ते हे मसाले परतून घ्यायचे म्हणजे पाण्यामुळे मसाले करपणार नाहीत आणि त्याचा एक छान फ्लेवर या रस्स्यामध्ये उतरेल तर इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याने तेल सोडलेलं आहे व्यवस्थित असा हा मसाला परतला गेलेला आहे आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे अशा भाज्या बनवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे भाजीला रंग आणि चव छान येते इथे मी ज्या कढईमध्ये बेसन हाटलेलं होतं त्या कढईतलं पाणी सुरुवातीला गरम करून घातलेलं आहे जितकी भाजी बनवायची आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे पाण्याचा वापर करा पाणी घालून झाल्यानंतर त्या अंदाजाने इथे चवीनुसार मीठ घालायचा आहे हा मासवडी रस्सा किंवा आमटी फार घट्ट नसते कटाची आमटी कशी असते प्रकारे याचा थिकनेस असतो कारण या रस्शामध्ये वडी सोडून मग ती भाकरीबरोबर खाल्ली जाते त्यामुळे घट्ट करायचं नाही तर अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आणि जर जशी शिजली जाईल तस तशी ती आटून त्याचा थिकनेस वाढेल या मासवडी रशाला थिकनेस यावा म्हणून पिठलं केल्यानंतर जे कडेला चिकटलेली खरवड असते ती देखील यामध्ये घातली जाते पण आपली भाजीचं वाटण खूप छान आणि जास्त झालेलं होतं त्यामुळे भाजीला परफेक्ट थिकनेस आलेला आहे त्यामुळे मी ते न घालता फक्त मासवाडीसाठीचं जे स्टफिंग किंवा त्याचं जे सारण होतं ते दोन ते तीन चमचे घातलेलं आहे आणि वरून जराशी कोथंबीर आता याला एक मोठी उकळी आली की कमी गॅसवरती किंवा अगदी कमी जाळावरती आपल्याला ही दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित अशी ही शिजवून घ्यायची तरी इथे आपला रस्सा व्यवस्थित असा शिजवून तयार आहे मस्त रंग आलेला आहे भाजीला तरीही छान आलेली आहे आणि हा मासवडी रस्सा बाजरीच्या भाकरीसोबत सर्व केला जातो अगदी अप्रतिमाशी चव लागते सोबत कांदा लिंबू आणि भातासोबतही छान लागते गरमागरम चुलीवरची बाजरीची भाकरी आणि हा मासवडी रस्सा थंडीमध्ये खायला तर आणखीनच मजा येते आम्ही चुलीवर भाकरी बनवणार आहोत पण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे ते दाखवता येणार नाही आता आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतं पहा की जिथे जिथे हुर्डा पार्टी केंद्र आहेत तिथे तिथे हा मासोडी रसा तर खायला मिळतोच त्याचबरोबर एक्झिबिशन किंवा मोठमोठ्या जत्रांचे जिथं आयोजन केले जाते त्या ठिकाणी देखील ही मासोडी रस्सा असतो तसेच आता हॉटेलमध्ये देखील मासोडी रस्याची एक वेगळी थाळी देखील मिळू लागलेली आहे तेव्हा असा हा मासोडी रस्सा कसा बनवायचा हा अगदी सर्व टिप्ससहित मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तेव्हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत